शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेती निगडीत प्रमुख 5 सरकारी योजना सांगणार आहे, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या दररोजच्या शेती करताना खूप मदत करणार आहेत। त्यामुळे माझी विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आता या ठिकाणी पहिली योजना आहे ती म्हणजे सलोखा योजना। आता ही योजना आहे कोणासाठी? ही योजना खास करून त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद चालू आहेत, वहिवाटीचा वाद आहे, ताब्याचा वाद आहे। म्हणजेच काय, जर एखाद्या शेतकऱ्याचा जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असेल किंवा दुसऱ्या शेतकऱ्याचा जमिनीचा ताबा हा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल, अशा वेळेस हे प्रकरण मिटवताना जे काही मुद्रांक शुल्क असतं, नोंदणी फी असते, ती खूप जास्त असते, त्याच्यामुळं बऱ्याचदा ही प्रकरणे मिटत नाहीत। म्हणून हे ताबे अदलाबदल करताना, योग्य शेतकऱ्याची जमीन योग्य शेतकऱ्याकडे देताना जे काही नोंदणी फी आहे, जे काही मुद्रांक शुल्क आहे, ते सरकारने आता खूप कमी केलेलं आहे अशा या सलोखा योजनेअंतर्गत। म्हणजेच मुद्रांक शुल्क फक्त 1000 रुपये ठेवलेलं आहे आणि नोंदणी फी फक्त 100 रुपये ठेवलेले आहे, जेणेकरून अशी प्रकरणे लवकरात लवकर निकाली लागावी। जर तुमच्याकडे एखादं असं प्रकरण असेल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे सलोखा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या नजीकचे जे काही तलाठी असतील किंवा मंडळ कृषी अधिकारी असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि सलोखा योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे। यानंतर शेती निगडीत दुसरी सरकारी योजना आहे ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। आता ही केंद्र शासनाची योजना आहे, ज्या काही शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल हे बसवताना सरकार याला अनुदान देतं। आता किती अनुदान देतं? 2 भागात वेगवेगळं आहे। अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान आहे आणि जे काही इतर शेतकरी आहेत, म्हणजे ओपन वर्गामध्ये येणारे शेतकरी आहेत, त्यांना 45% अनुदान आहे। म्हणजेच 100 रुपये खर्च आला असेल तर तुम्हाला 45 रुपये सरकार त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात देणार आहे, म्हणजे तुम्हाला फक्त अर्धी रक्कम त्या ठिकाणी खर्च करावी लागणार आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता काय असणं आवश्यक आहे? आता याच्यासाठी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे 7/12 असावा, 8 असावा, त्याच्यावरती बागायती क्षेत्राची नोंद असावी, तुमचं क्षेत्र हे 5 हेक्टरपेक्षा कमी असावं किंवा 5 हेक्टरपर्यंत असावं, त्या 7/12 विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असावी, तुमच्याकडे तुमचं वैयक्तिक कायमस्वरूपीचं वीज कनेक्शन असावं, तुमच्याकडे मागील महिन्या भरलेलं वीज बिल असणं आवश्यक आहे। ही कागदपत्र तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तुमचा अर्ज सुरुवातीला करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती येणार आहे। पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नजीकच्या एखाद्या डीलरकडून तुम्हाला तो संच खरेदी करायचा आहे। संच खरेदी केल्यानंतर त्याचं पक्कं GST बिल तुम्हाला अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो काय होतं की तुम्हाला पुन्हा नंतर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या डिटेल्स द्यायच्या आहेत आणि तुमचं जे काही अनुदान आहे थेट तुमच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एका गोष्टीची नोंद करायला हवी की ही सर्व या सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत। तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतरच त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे, म्हणजे रक्कम ही नंतर तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण रक्कम त्या डीलरला देणं आवश्यक आहे। आता याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे सधन कुक्कुटपालन योजना। ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी, त्या युवा पिढीसाठी आहे ज्यांच्याकडे छोटे छोटे लघु उद्योग आहेत, ते उद्योग आणखीन चांगल्या प्रकारे चालावे, त्यांना एक चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सधन कुक्कुटपालन योजना आणलेली आहे। जे शेतकरी आधीपासूनच कुक्कुटपालन करत असतील, शेळीपालन करत असतील किंवा मत्स्यपालन करत असतील, ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। पात्रता फक्त एवढी आहे, तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे। सोबतच शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा तालुका पशुसंवर्धन विभाग असेल किंवा तुमची पंचायत समिती असेल त्याच्यामध्ये जायचं आहे, या योजनेची माहिती घ्यायची आहे आणि या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। याच्यानंतर चौथ्या क्रमांकाची योजना आहे ती म्हणजे अहिल्या शेळीपालन योजना। ही योजना त्याच शेतकऱ्यांसाठी आहे जे शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने शेळीपालन व्यवसाय आहे किंवा ज्यांना याचा अनुभव आहे। योजनेचे स्वरूप एवढंच आहे की 10 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासन 90% म्हणजेच
एकंदरीत 59,400 रुपये शासन तुम्हाला देणार आहे आणि लाभार्थी म्हणजे तुम्हाला याचे 10% भरायचे आहेत, म्हणजेच 6,600 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. अशा पद्धतीने 10 शेळ्या आणि 1 बोकड खरेदीसाठी आणि पालनासाठी तुम्हाला शासन मदत करणार आहे. पात्रता जर पाहायची झाली तर तो शेतकरी असणं आवश्यक आहे, अनुसूचित जाती जमातीचा असणं आवश्यक आहे, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, बँकेचे तुम्हाला कागदपत्र तुमचे असणे आवश्यक आहे, तुमच्या नावावरती जमीन असणं आवश्यक आहे आणि खास करून तुम्हाला पारंपरिक शेळीपालनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, www.mahamisho.co.in या संकेतस्थळावरती जायचं आहे, या योजनेची अधिक माहिती घ्यायची आहे आणि तिथून तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे. याच्यानंतर 5व्या क्रमांकाची योजना आहे, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. खूप चांगल्या प्रकारची योजना आहे, योजनेचं स्वरूप सोपं आहे. तुम्हाला तुमच्या विहिरीवरती किंवा बोरवेलवरती मोटर बसवण्यासाठी, पंप बसवण्यासाठी सौर पंपाच्या मदतीनं एक मोटर बसवता येणार आहे, जी फक्त सौर ऊर्जेवरती चालणार आहे, त्याला कुठलंही पेट्रोल, डिझेल किंवा वीज कनेक्शन लागणार नाही. आता याचं स्वरूप असं आहे की याची जेवढी काही किंमत आहे त्याच्या 95% किंमत तुम्हाला राज्य शासन देणार आहे, फक्त 5% रक्कम किंमत तुम्हाला भरायची आहे. खूप चांगल्या प्रकारे याचा वापर तुम्ही करू शकता. काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे फक्त दिवसाच्या वेळी तुम्हाला हे वापरता येतं, परंतु जेवढ्या काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंपामधून लाभ मिळालेला आहे त्यांचे फीडबॅक खूप चांगले आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी थोड्याशा अटी आहेत शेतकरी मित्रांनो. पहिली अट म्हणजे तुमच्याकडे वीज कनेक्शन सुरुवातीचं नसू नये. जर तुमच्याकडे वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे, तुमच्या सातबाऱ्यावरती कायमस्वरूपीची पाणी व्यवस्था असलेली नोंद असणे आवश्यक आहे, म्हणजे बोरवेल किंवा विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे 5 एकरपर्यंत जमीन असेल तर तुम्ही 3 HP चे पंप संच घेऊ शकता. जर 5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 5 HP असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 7.5 HP पर्यंतचा पंप संच या योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो. जर शेतकरी दुर्गम आदिवासी भागातील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला www.mahadiscom.in/solar/index.html या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. सर्व माहिती, सर्व कागदपत्रं तुम्हाला त्या ठिकाणी कळून येतील. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला वेबसाईटचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या सर्व वेबसाईटचं लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या वेबसाईटवरती जा, अगोदर सर्व माहिती पहा, मराठीमधून सर्व माहिती उपलब्ध आहे, मग त्या ठिकाणी अप्लाय करा. योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तुम्ही प्रश्न करू शकता. तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी तुमच्या कमेंट्सला डिटेलमध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला वेबसाईटवरून अर्ज करताना काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की नजीकच्या जे काही सायबर कॅफे आहे, कम्प्युटर कॅफे आहे, तिथे जा. तुम्हाला या सर्व योजना त्या ठिकाणी देखील अप्लाय करता येतील, ते तुम्हाला मदत करतील. व्हिडिओ थोडासा मोठा राहिला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला इतर कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये ती योजना टाका, त्याच्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. चला तर, दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स